सेल्फी घेतल्यानंतर मग कुठे पोस्ट करताय? फेसबुक, इंस्टाग्राम, ओके. अच्छा बरं, आता सेल्फीमुळे काही धोका होऊ शकतो का तुम्हाला? या सेल्फीमुळे तुमच्या घराचा पत्ता मिळू शकतो मला? जपानची पॉप सिंगर आहे, तिचे अशी सेल्फी काढायची सवय. तिच्या डोळ्यामध्ये बघा प्रतिबिंब आहे त्या समोरच्या चौकाचं, आणि ते त्या अटॅकरनी शोधून तिचा ऍड्रेस वगैरे शोधून काढला. फक्त हे इथपर्यंतच मर्यादित नाहीये. सेल्फीच हे गोष्टी बऱ्याचशा माहिती आपल्याला त्याच्या थ्रू आपल्याला मिळू शकतात. स्त्री कमावते, तिला नवऱ्याला हिशोब द्यावा लागतो. पुरुष कमावतो, तो बायकोला सारं विचारतही नाही. हिशोब त्याला आमचीच गोष्ट. हे पूर्वापार चालत आलेलं आहे, हे अजूनही चालत राहणार. ह्याच्यात काळी मात्र हे बदल होणार नाहीये. अनलेस अँड अंटिल वी ओपन अप, आपण सगळे स्त्रिया आहोत, आता आपल्या मुलं आहेत, निदान आपण तरी आपल्या मुलांमध्ये ह्या गोष्टी इन्व्हाइट करायची वेळ आलेली आहे. सो दॅट आर डॉटर्स इन लॉ डोंट सफर. आंतरराष्ट्रीय महिला दिवस, जे महिलांचे शोषण होत होता 1858 असो, 1902 असो, किंवा ज्यावेळी पहिली बार महिलांना मतदानचा अधिकार मिळाला 2017 मध्ये, त्यावेळी असो, आणि त्यापासून जर आत्तापर्यंत बघितलं ते एक चांगली लढाई आहे. एकत्रित कसं येईल आणि महिला दिनाचं औचित्य साधून सर्वांचा सत्कार कसा होईल किंवा सर्व महिलांना मार्गदर्शन कुठल्या पद्धतीचं मिळेल याबद्दल सर्वांनी मेहनत घेऊन एकजुटीने आपल्याला मदत केलेली आहे त्याबद्दल सर्वांचं मी प्रथम आभार मानते. सध्याच्या काळात स्त्रियांवर अत्याचार जास्तीत जास्त वाढले, तर मग रेपिस्टच्या अगेन्स्ट शासन काय कारवाई वाढले हा सांगते बरोबर नाही आहे. स्त्रियांच्या विरुद्ध गुन्हाचे जास्ती नोंद, गुन्हाचे जास्ती नोंद होण्याचे कारण गंभीर आहे. हे कारण आहे की महिलांच्या मध्ये जागरूकता वाढली आहे, त्यामुळे काय होतं की जे पूर्वी केस करण्यासाठी महिला पुढे घेत नव्हती, आता मोठ्या प्रमाणात महिला पुढे. दुसरी गोष्ट असं आहे की भरपूर परिभाषा जे आहे ते चेंज झाली, रेटची परिभाषा चेंज झाली आहे, नॉन ब्रीदिंग बडस्टी परिभाषा चेंज झाली आहे, आणि त्या लोकांमध्ये जागरूकता त्यासाठी जास्ती गुन्ह्याचं रजिस्ट्रेशन होत आहे. आणखी हा गुन्हाचा रजिस्ट्रेशन असल्याप्रमाणे तर ते दुसरे जो क्रायमोजेनिक फॅक्टर असतात त्यांच्यामुळे महिलांचे गुन्हात वगैरे वाढले. हा वाढली आहे तर त्यांच्या गुन्ह्याचं जे काम आहे ते डिटेक्ट झाले पाहिजे, ते डिटेक्ट होत आहे. भरपूर चांगलं मागच्या आठवड्यामध्ये भरपूर चांगले केस आमच्या लोकांना डिटेक्ट केला आहे, आणि यांची शिक्षा झाली, शिक्षेचा पूर्ण परिणाम वाढला आहे. यामध्ये मोठी मोठी जो आवश्यकता आहे ते मानसिकता बदलणे. पोलीस सब ठिकाणी सब ठिकाणी असू शकत नाही, तो पुरुषांची जी मानसिकता आहे त्यांचे घरचे लोकांना त्यांची बदलली पाहिजे. त्यानंतर हा जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही आजच्या स्त्रियांना काय सांगितलं? जागतिक आजचे थीम जे आहे इक्वलिटी ऑफ जेंडर इक्वलिटीचे आहे, तर जेंडर इक्वलिटीसाठी रडलं पाहिजे. आणखी जिथे जिथे जेंडर डिस्क्रिमिनेशन होत आहे तिथे त्यांच्याबाबत लढाई घेतली पाहिजे. आणखी पुढे आलो प्रिकॉशन्स करायचे, तर त्या प्रिकॉशन्स आम्ही आमच्या बँकांना सांगितलं की आपण कोणत्याही लिंकवर क्लिक करायचं, कोणत्याही बँक आपल्याला OTP किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा हे पाठवत नाही. त्यामुळे या मुलांची माहिती आणि जागरूकता ही जर असेल तर तुमचे कोणतेही धोके किंवा सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईम तुमच्या समोर. महिलांच्या बाबतीत घडणारे आता दुसरे गुन्हे म्हणजे की त्यांचं इमेज माहिती म्हणजे तुमच्या एखाद्या मुलीचा चेहरा पोस्ट ठेवायचा आणि बाकी फोटो वगैरे तिथे ऑनसाईटवर आणून घ्यायचे, ह्या सर्व गोष्टी होतात. त्यानंतर आपले पर्सनल दोन अकाउंट आधी जसं माझ्या व्याख्याला सांगितलं की तुमचे दोन अकाउंट आहेत, एक तुमचं पर्सनल अकाउंट जे तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत राहणार आणि एक तुमचं सोशल अकाउंट जे बाहेरच्या जगासोबत राहणार.
पर्सनल इन्फॉर्मेशन जसे तुमचं लोकेशन, जिओटॅग फोटोग्राफ, त्यानंतर तुमची टूर हिस्ट्री, ह्या गोष्टी सोशल अकाउंटवर तुम्ही शेअर करू नका. प्रायव्हसी सेटिंग्स हे प्रॉपरली मेंटेन करा, म्हणजे कोणी तुमच्या पोस्टवर कोणतेही आक्षेपार्ह वल्गर फोटोग्राफ पोस्ट करू शकणार. त्यानंतर फ्रेंड्स ॲड करताना तुम्ही ट्रस्टेड किंवा जे लोकांना तुम्ही ओळखता, पर्सनली तुम्हाला माहिती आहे त्याच लोकांना तुम्ही ॲड करा. ह्या काही छोट्या छोट्या प्रिकॉशन्स घेतल्या तर त्याच्यापासून आपल्याला बचाव. आणि सध्या आपल्या फोनमध्ये नेहमी इम्पॉर्टंट आणि मोठा डेटाबेस असतो, ती हॅकर्स सोबत हॅक करतात, मग सायबर क्रिमिनल्सला पकडण्यासाठी काय काय नवीन उपाययोजना आहेत? हॅकर्सला हॅक करण्यासाठी आपणच त्यांना मदत करत असतो. एक तर जर आपण चांगलं फुलप्रूफ असलो आणि काही गोष्टी डिस्क्लोज केल्या नाही तर हॅकिंग होणार, पण झाले तरी सायबर सेलकडे वेगवेगळ्या पद्धती, टूल्स आणि सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यातून पूर्ण ट्रॅकिंग वगैरे केलं जातं आणि गुन्हेगारांना. महिलांच्या बाबतीत सध्या अधिक गुन्हे दाखल होत आहेत, अनेक अत्याचार होत आहेत आणि महिलांचा सन्मान हा कुठेतरी कमी होत चालला आहे, तर मग महिलांना जस्टिस मिळावं यासाठी जे आजकाल कठोर कायदे आणणं खूप गरजेचं आहे रेपिस्ट अगेन्स्ट, याविषयी तुम्ही काय सांगता? तुमचं म्हणणं बरोबर आहे की महिलांविषयीचे कायदे आहेत ते कठोर करण्याची गरज आहे. तर कुठेतरी आता निर्भया केसवरून आपण समजू शकतो की अजूनही फाशीची शिक्षा सुनावली गेली असूनसुद्धा ती एक्झिक्यूट झालेली नाही, तर ह्या बाबतीत कुठेतरी प्रोसिजरल फ्लॉज आहेत, ह्याचा कुठेतरी लूपहोल्सचा गैरफायदा वकील घेऊन आणि हे पक्षकार त्यांना तसं सुचवून त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे आणि एवढी मोठी पनिशमेंट देऊनसुद्धा ते अजूनही एक्झिक्यूट होण्याचं हेच एक कारण आहे की कायदे आहेत, कायदे नाही असे नाही आहेत, कायदे आहेत पण ते तसे सख्तपणे अंमलात आणले पाहिजे. आपण खूप दिमाखाने म्हणतो की इंडिया इज अ व्हेरी पीसफुल अँड डेमोक्रॅटिक कंट्री, पण जर तुम्ही तसं पाहायला गेलात तर ज्या प्रकारे केसेस वाढत आहेत त्याप्रकारे त्याची दखल घेणं आणि त्या कोर्ट केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट्सनी चालवून त्याचे निकाल महिन्याच्या आत देणं आता फार गरजेची गोष्ट झालेली आहे आणि असे कायदे आता आणणं मला वाटतं वेळेची गरज आहे की जिथे द गव्हर्नमेंट शुड स्टेप इन अँड सी टू इट दॅट द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इज अमेंडेड सुटेबली फॉर दिस फास्ट ट्रायल कोर्ट केसेस ऑफ ॲटलीस्ट रेप मॅटर्स. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही स्त्रियांना काय सांगू शकता? स्त्रियांना एवढेच संदेश देऊ शकते मी की कुठेतरी आपण एक स्त्री आहोत त्याची जाणीव असू द्यावी आणि आपलं स्त्रियत्व कुठेतरी या कॉम्पिटिशनमध्ये आपण ते कुठेतरी आपण हरवतो आहे का, ते कुठेतरी राहून जात आहे का, ह्याचा नक्कीच विचार करा. कारण ह्या कलियुगातली एक खूप मोठी गोष्ट आहे की स्त्री स्त्रीच्या दुःखाला कारणीभूत असते. कुठेतरी एकमेकांना एक प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला आधी मदत करावी म्हणजे तिचं ते स्त्रीपण जपलं जाईल आणि ती अप्रिसिएट केली जाईल. पहा फक्त साम्राज्य, साम्राज्य एक पाऊल प्रगतीकडे.